पिंपरी चिंचवड शहरामध्ये रोज अडीच ते तीन हजार बाधित रुग्ण आढळून येत आहेत यामध्ये गंभीर रुग्ण जे आहेत त्यांना आयुष्यू असेल ऑक्सिजन बेड असेल व्हेंटिलेटर बेड असेल हे महानगरपालिकेच्या रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात देखील मिळत नाहीत आणि त्यामुळं अनेक रुग्णांना आपल्या प्राणाला मुकावं लागते पुढच्या काळामध्ये ही परिस्थिती अत्यंत गंभीर होणार आहे आणि अनेक रुग्णांना आपल्या प्राणाला मुकावं लागणार आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिका पी एम आर डी ए आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अण्णासाहेब मगर स्टेडियम या ठिकाणी महाजम्बो रुग्णालय उभं करण्यात आलं त्यामध्ये आठशे सोळा बेडची उपलब्धता आहे ऑक्सिजन बेड आहेत व्हेंटिलेटर बेड आहेत मात्र ते हाऊसफुल आहे खाजगी रुग्णालय हाऊसफुट हाऊसफुल आहेत महापालिकेचे रुग्णालय हाऊसफुल आहेत आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने मुशी या ठिकाणी जे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र आहे त्या ठिकाणी दोन हजार बेडचं जेंबर रुग्णालय आणि सांगवी या ठिकाणी पी डब्ल्यू डी मैदानावरती एक हजार बेडचं सुसज्ज रुग्णालय उभं करावं अशा प्रकारची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आज आम्ही करत आहोत ही कारवाई शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रशिक्षण मनुष्यबळ निर्माण करण्यात यावं अशा प्रकारची शासनाला आमची विनंती आहे